प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन इज अ चेन ऑफ मेनी एमिनो एसिड्स स्पेसिफिक एमिनो एसिड ची चेन म्हणजे प्रोटीन मग कोणत्या प्रोटीन मध्ये किती एमिनो एसिड असावेत हे त्या त्या प्रोटीन वर अवलंबून आहे लिमिटेड चेन आहे ही एमिनो एसिड ची आणि पेप्टाइड लिंकेज असतं त्यामुळे त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन आता इथे इन्फॉर्मेशन कशी कॉपी होते सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो आपण त्याला सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी क्रिक या साइंटिस्टने सांगितलं सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यामध्ये इन्फॉर्मेशन कशी कॉपी होते डीएनए कडून ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये ही इन्फॉर्मेशन जाते एमआरएनए कडे आणि एमआरएनए कडून ही इन्फॉर्मेशन ट्रान्सलेशन या प्रोसेसमध्ये जाते प्रोटीन कडे याला आपण म्हणतो सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी या मध्ये वन जीन कंट्रोल्स वन सिस्ट्रॉन कंट्रोल्स वन एन्झाइम और वन प्रोटीन हा कन्सेप्ट आला म्हणजे एक सिस्ट्रॉन पर्टिक्युलर टाइपचं एक प्रोटीन बनवतो त्याच्याकडे त्याची इन्फॉर्मेशन असते वन जीन वन एन्झाइम और वन प्रोटीन हा कन्सेप्ट आला आणि बेडल आणि टॉटम या सायंटिस्टनी न्यूरोस्पोरा नावाचं जे फंगस आहे त्याचा स्टडी केला आणि ओरिजिनल जी व्हरायटी आहे त्या न्यूरोस्पोराचे जे स्पोर्स आहेत कोनिडिया वगैरे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोटीन्स बनतात त्याचा स्टडी केला आणि त्याच्यावरती एक्सरेचा मारा करून एक्सरेचा यूव्ही रेचा मारा करून म्युटेशन घडवून आणल्यानंतर ते प्रोटीन बनतात का नाहीत बनत याचाही स्टडी त्यांनी केला आणि प्रोटीन सिंथेसिसचा कन्सेप्ट इथून पुढे आला सो प्रोटीन सिंथेसिस कन्सिस्ट ऑफ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन अशा दोन स्टेप होतात तुम्हाला हे सोपं जावं मग प्रोटीन बनवायचंय याचं कंपॅरिझन आपण एखादं जनरल व्यवहारातलं एखादं एक्झाम्पल घेऊन त्याच्याबरोबर आपण कंपेअर करू जर प्रोटीन बनवायचं असेल काय किंवा आणखी काही बनवायचं असेल काय काहीतरी बनवण्याच्या प्रोसेस इथं आहेत त्यापैकीच प्रोटीन बनवायची प्रोसेस की ज्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन अशा दोन प्रोसेस येतात एक आपण जनरल एक्झाम्पल घेऊ आणि नंतर आपण त्याचं कंपॅरिझन या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसबरोबर करू तुम्हाला सर्वांना सिनेमा आवडतात चांगले आवडतात हिरो हिरोईन आवडतात भरपूर आवडतात त्यातल्या त्यात सलमान खान कॅटरीना कैफ जास्त आवडतात अर्थात ज्याची त्याची चॉईस आहे परंतु जास्तीत जास्त लोकांना हे आवडतात तुम्ही असं गृहीत धरा वस्तुस्थिती नाही आहे पण गृहीत धरा की सलमान खानचा नुकताच रिलीज झालेला जो सिनेमा आहे भारत सलमान खानचा रिलीज झालेला भारत सिनेमा आहे
असं गृहित धरा, इमॅजिन करा की त्याचा डायरेक्टर प्रोड्युसर मी आहे. हा जोक होतोय परंतु मीच आहे. मग हा सिनेमा बनवायचा, त्याचं शूटिंग अनेक ठिकाणी घेतलं गेलं. त्यातलंच समजा आपल्याकडे कृष्णा नदीच्या काठावर याचं शूटिंग घ्यायचं असेल, आवाज यायला कोण असतं त्यात, आवाज येतो कोण असतं, हां, याचं शूटिंग आपल्याला कृष्णा नदीच्या तीरावर घ्यायचं असेल तर कसं केलं गेलं, हे याचं शूटिंग कसं, हा सिनेमा कसा बनवला याची थोडक्यात स्टोरी मी तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी शूटिंग घ्यायचं आहे त्या ठिकाणी सगळा ताफा जमलेला होता. त्या ठिकाणी मी जाऊन डायरेक्टर प्रोड्युसर नावाची जी चेअर होती त्या चेअरवर जाऊन बसलो. त्या चेअरवर बसल्यानंतर माझा असिस्टंट माझ्याकडं एक डिरेक्टरी घेऊन आला, मोठीच्या मोठी डिरेक्टरी. त्या डिरेक्टरीचं नाव होतं डिरेक्टरी ऑफ सिनेमा इंडस्ट्री. म्हणजे आमच्या किंवा सर्व सिनेमासाठी जे जे लोक लागणार आहेत, मग हिरो असतील, हिरोईन असतील, साईड हिरो असतील, किंवा टेक्निशियन असतील, किंवा मेकअपमन असतील, किंवा आणखी कोण असतील, जे जे लोक त्या सिनेमा बनवण्यासाठी लागतात त्या सगळ्यांची माहिती असलेली डिरेक्टरी होती. सगळ्यांची माहिती असलेली ही डिरेक्टरी होती. आणि ती डिरेक्टरी त्यालाच आपण आता इथं गृहित धरताना डीएनए गृहित धरणार आहे. कारण डीएनएकडे सुद्धा सगळ्या प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे. तर अशी डिरेक्टरी माझ्याकडं माझा असिस्टंट घेऊन आला. मी म्हणजे रायबोसोम. आणि माझ्याकडं आणलेली डिरेक्टरी म्हणजे डीएनए. माझा जो असिस्टंट आहे तो आहे रायबोसोमल आरएनए. माझा असिस्टंट माझ्याकडं आल्यानंतर त्यांनी मला दाखवलं. मी अशी पानं चाळत असताना मला लक्षात आलं की माझ्या युनिटसाठी, माझ्या शूटिंगसाठी लागणारे जे सगळे लोक आहेत त्यांची माहिती 100 नंबर पेजवर सगळ्यांची माहिती आहे. मग दिवसभर सगळे लोक जे लागणार आहेत आम्हाला, ते सगळे लोकांची माहिती जर 100 नंबर पेजवर आहे तर एवढी मोठी डिरेक्टरी प्रत्येक वेळी वापरायची गरज आहे का? नाही. मग मी माझ्या असिस्टंटला काय केलं, सांगितलं जा रे बाबा फक्त 100 नंबर पेजची झेरॉक्स काढून आण. इथं विचार केला तर 100 नंबर पेजची झेरॉक्स म्हणजे मॅसेंजर आरएनए आहे, तेवढ्याच पेजची झेरॉक्स काढली त्यानं. हे मॅसेंजर आरएनए. त्यानंतर आम्ही प्रत्येक आमच्या शूटिंगसाठी लागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणण्यासाठी एक स्पेशल गाडी, व्हॅनिटी व्हॅन, एक प्रत्येकासाठी तयार ठेवलेली आहे. आणि त्या व्हॅनमध्ये त्या व्यक्तीला करेक्ट आयडेंटिफाय करून, कुठं जरी असला तो, हिरो असेल, हिरोईन असेल, जे कोणी असेल, त्यांना आणण्यासाठी तिथं सोय केलेली आहे. त्याला करेक्ट माहिती असलेला पर्सन त्याच्यामध्ये गाडीत आहे. मग आम्ही काय केलं, मी जाऊन बसलो. आणि बसल्यानंतर मी आता हातात माझ्या काय घेतलं, तर 100 नंबरचं पेज घेतलं. मला अख्खी डिरेक्टरी वापरायची गरज आहे का दिवसभर? नाही. आणि पहिला कोड वाचला, पहिला कोड निघाला सलमान खानचा. पहिला कोड वाचला तर तो निघाला सलमान खानचा. आमची गाडी त्याला आणण्यासाठी रेडी आहे. त्याची करेक्ट माहिती असलेला पर्सन त्यात आहे. ती गाडी त्या सलमान खानला आणण्यासाठी गेली, कुठं पनवेलला, कुठं जिथं असेल तिथं आणण्यासाठी गेली. गेल्यानंतर सलमान खानला सांगण्यात आलं की असं असं तुम्हाला शूटिंगला घेऊन चाललो आहे आम्ही,
सलमान खान म्हणला मला फार थकवा आलाय मी नाही येऊ शकत. मग आम्हाला माहिती आहे की हे असंच करणार आम्हाला त्रास होणार, त्याच्यासाठी आम्ही मोठं ग्लुकॉन डीचं इंजेक्शन आमच्या असिस्टंटकडे भरून दिलं होतं. एक माणूस त्याच्यामध्ये दिला होता, तो माणूस दिला म्हणजे ॲमिनो ॲसिल सिंथेटेज दिलेला आहे आणि त्याच्याकडं ग्लुकॉन डीचं इंजेक्शन भरून दिलं होतं. आणि ते ग्लुकॉन डीचं इंजेक्शन भरून दिल्यामुळं त्यानं लगेच ग्लुकॉन डीचं इंजेक्शन दिल्याबरोबर सलमान खान, तुम्हाला ग्लुकॉन डीची जाहिरात माहिती आहे, इंजेक्शन ते डोस घेतला त्याला प्यायला ग्लुकॉन डी दिलं की लगेच फ्रेश होतो. अशा प्रकारे सलमान खानला तिथं आणलं गेलं. दुसरा कोड वाचला, दुसरा कोड निघाला कॅटरीना कैफचा. तिला आणण्यासाठी तिची करेक्ट माहिती असणारा पर्सन त्यात आहे. ग्लुकॉन डीचं इंजेक्शन घेऊन एक माणूस बसलेला आहे आणि तिच्याकडे गेल्यानंतर तिनं सुद्धा तसंच म्हटली की मला फार थकवा आलाय मी आता नाही येऊ शकत शूटिंगला वगैरे म्हटल्यानंतर तिलाही ग्लुकॉन डीचं इंजेक्शन दिलं आणि गाडीत बसवून इथं आणलं गेलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण हिरोईन आहे, दिशा पटनी, पटानी पटनी जे काय असेल, तिलाही याच पद्धतीनं आणलं. आणखी कोण असेल त्यालाही याच पद्धतीनं आणलं. याच पद्धतीनं प्रत्येकाला आणलं गेलं, आणलं गेलं, आणलं गेलं आणि मग आम्ही शूटिंग तिथं घेतलं. अनेक ठिकाणी आम्ही शूटिंग घेतलं 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 घेतलं, सगळं ओके प्रोसेस केली त्याच्यावर आणि तो सिनेमा बनवला, भारत नावाचा सिनेमा बनवला. तुम्हाला तो दाखवला, तुम्हाला तो आवडला. आता इथं कोण कुठल्या भूमिकेत आहे हे जरा थोडं आपण समजून घेऊ. भारत सिनेमा म्हणजे एक प्रोटीन आहे, हे एक प्रोटीन आहे, ते बनवायचं आहे. त्यासाठी जी डिरेक्टरी सिनेमा इंडस्ट्रीची पूर्ण डिरेक्टरी वापरली गेली ते डिरेक्टरी म्हणजे डीएनए आहे आणि त्या डिरेक्टरीची 100 नंबरची एक पेज नंबरची कॉपी काढलेली आहे, झेरॉक्स कॉपी काढली, ते म्हणजे मॅसेंजर आरएनए आहे. माझा असिस्ट मी म्हणजे रायबोसोम आहे, माझा असिस्टंट रायबोसोमल आरएनए आहे आणि प्रत्येकाला आणण्यासाठी आम्ही जी गाडीची सोय केलेली होती ती गाडी आणि त्यात माहिती असणारा पर्सन म्हणजे ट्रान्सफर आरएनए आहे. ते सगळे ट्रान्सफर आरएनए आहे आणि जे ज्यांना इथं आणलं गेलं, सलमान खान असो, कॅटरीना असो, ती किंवा ती दिशा असो किंवा अन्य कोणी असोत, ज्या ज्या लोकांना इथं आणलं ते सगळे पर्सन जे आहेत, ते सगळे लोक जे आहेत ते कोण होते, ॲमिनो ॲसिड आहेत. आणले शूटिंग घेतली, ते आणले शूटिंग घेतली, आणले शूटिंग घेतली, आणले शूटिंग घेतली, ते सगळे शॉट जे निघाले ते जोडले सगळे आणि बनला भारत सिनेमा. तसं ॲमिनो ॲसिड आणले जोडले, आणले जोडले, आणले जोडले, सिक्वेन्सप्रमाणे आणले जोडले आणि बनलं एक प्रोटीन. अशी ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस वाटताना कॉम्प्लिकेटेड वाटते, परंतु त्याच्या सर्व डेप्थचा विचार करून आपण आता ही प्रोसेस स्टडी करूया. यात काही कॉम्प्लिकेटेड नाही, अतिशय सिंपल आहे सर्व काही. फक्त प्रोटीन बनवायचं आहे आणि बनवण्यासाठी काय काय करावं लागतं अंदाज तुम्हाला थोडा आलेलाच आहे. तर प्रोटीन सिंथेसिसची ही प्रोसेस आता आपण डिटेल स्टडी करू. यु नो प्रोटीन इज अ चेन ऑफ स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड टू प्रोड्यूस पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन त्याला आपण म्हणतो, म्हणजे एक पर्टिक्युलर ॲमिनो ॲसिड, त्या पर्टिक्युलर ॲमिनो ॲसिडचा पहिल्या ॲमिनो ॲसिडचा COOH ग्रुप, दुसऱ्या ॲमिनो ॲसिडचा अमायनो ग्रुप, या दोघांच्या मध्ये काय बनतं,
पेप्टाइड लिंकेज बनतं. पुन्हा पुढचं अमिनो ऍसिड, त्यामध्ये सी डबल ओ एच ग्रुप, पुन्हा अमायनो ग्रुप, त्याच्यामध्ये पुन्हा पेप्टाइड लिंकेज बनणार, पुन्हा लिंकेज बनणार, पुन्हा लिंकेज बनणार, पुन्हा लिंकेज बनणार. स्पेसिफिक टाईपचे जसे कोड आहेत तसे अमिनो ऍसिड आणले, जोडले, आणले, जोडले, आणले, जोडले, आणि इथं बनते एक चेन, त्याला आपण म्हणतो अनेक पेप्टाइड बॉन्ड्स इथं आहेत, त्यामुळं त्याला नाव दिलं आहे पॉलीपेप्टाइड चेन. आणि प्रत्येक सेलमध्ये प्रोटीन बनतात, प्रत्येक सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे. मग ती प्रोकॅरियोटिक सेल असो किंवा युकॅरियोटिक सेल असो, लोकेशनमध्ये फरक आहे. युकॅरियोटिक सेल असो नाहीतर प्रोकॅरियोटिक सेल असो, लोकेशनमध्ये थोडा फरक आहे, पण प्रत्येक सेलमध्ये प्रोटीन बनणारच. आणि ही प्रोसेस दोन स्टेपमध्ये होते. माझ्या असिस्टंटनं एक डिरेक्टरी मधलं 100 नंबरची पेजची झेरॉक्स काढून माझ्याकडं आणली. ती प्रोसेस म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आहे. आणि जशी माझ्याकडं कॉपी आणली त्याच्याप्रमाणे आम्ही पुढं ट्रान्सलेशन करत गेलो, अमिनो ऍसिड आणून जोडत, आणले, जोडले, आणले, जोडले. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन अशा दोन स्टेपमध्ये ही प्रोसेस होते. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन अशा दोन स्टेपमध्ये प्रोसेस होते. आता कुणामध्ये ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन कुठं होतं हा फरक आहे. जसं प्रोकॅरियोटिक सेल विचारात घ्या, बोथ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्येच होणार दोन्ही प्रोसेस. युकॅरियोटिक सेल घ्या, त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन होणार न्यूक्लियसमध्ये आणि ट्रान्सलेशन होणार सायटोप्लाझममध्ये. त्याच्यानंतर समजा आपण आणखी काही एक्झाम्पल घ्यायचे म्हटलं, जसं प्रोटीन सिंथेसिस एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमवरती, काही जिथं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे तिथंही प्रोटीन्स बनतात ना, त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रियाचा विचार करा. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये सर्क्युलर डीएनए आहे का? आहे. जर डीएनए असणार तर राय आरएनए असणार का? असणार. डीएनए आरएनए आहे तर 70S का असेना, पण रायबोसोम आहे की नाही? आहे. कारण असले तर तिघं मिळूनच असणार, कारण तिघं मिळून प्रोटीन्स बनवतात. म्हणजे जिथं डीएनए आहे तिथं नक्की आरएनए आहेत तिन्ही टाईपचे, आणि तिथं रायबोसोमसुद्धा आहे, आणि तिघं मिळून काय करतात तर प्रोटीन्स बनवतात ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेसच्या द्वारे. मायटोकॉन्ड्रिया असेल तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्येच ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होतात. जर क्लोरोप्लास्ट असेल, कारण एक्स्ट्रा न्यूक्लिअर डीएनए कुठं कुठं आहे तिथं आपण विचार करतोय. युकॅरियोटिक सेलमध्ये एक्स्ट्रा न्यूक्लिअर डीएनए जिथं आहे तिथं तिथं ही प्रोसेस होत राहणार. क्लोरोप्लास्ट असेल तर दोन्ही प्रोसेस कुठं होणार? स्ट्रोमा. स्ट्रोमा दोन्ही प्रोसेस स्ट्रोमामध्ये होतात. आता याच्याशिवाय जिथं जिथं रायबोसोम असणार तिथं तिथं प्रोटीन बनणार हेही लक्षात असू द्या. तुम्हाला माहित आहे की आता हे सायटोप्लाझमचं झालं,
आपले न्यूरॉन सेल आहे त्याच्यामध्ये निसल्स ग्रॅन्युल्स असतात. निसल्स ग्रॅन्युल्स हे सुद्धा प्रोटीन सिंथेसिसशी संबंधित आहे. असे प्रोटीन्स वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात. सर्वांमध्ये प्रोटीन बनवायचं लोकेशन सेम नाही. कुठं कुठं आहे कोणामध्ये? जर प्रोकॅरियोटिक सेल असेल तर त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन दोन्ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होतात. कारण त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस असं काही सेपरेशन नाही आहे. म्हणजे सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझमच्या मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे असायला हवं ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतं का? नाही. आणि त्यामुळं इथं दोन्ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होतात. त्यानंतर युकॅरियोटिक सेल म्हटलं तर त्याच्यामध्ये सायटोप्लाझम वेगळा आहे आणि न्यूक्लिओप्लाझम सेपरेट आहे. आणि मग इथं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जी आहे ती प्रोसेस कशामध्ये होते? न्यूक्लिओप्लाझममध्ये. आणि ट्रान्सलेशन प्रोसेस जी आहे ती कशामध्ये होते? सायटोप्लाझममध्ये. मायटोकॉन्ड्रिया असेल तर दोन्ही प्रोसेस मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार. क्लोरोप्लास्ट असेल तर दोन्ही प्रोसेस स्ट्रोमामध्ये होणार. अशा प्रकारे प्रोटीन्स कुठं बनतात त्याचं लोकेशन पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण आता नेक्स्ट लेक्चरला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन्ही प्रोसेसचा स्टडी करणार आहोत. तुम्ही सर्वांनी याच्या नोट्स वाचा.